संघ ना एकाच साईडला पाहू शकाल अदय संघ हे दोन्ही संघ मात्र तुल्यवल ही चांगली मात्र फाईट होईल बिग फाईट होईल यात मात्र कुठली शंका नसेल गोलंदाज आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज गोलंदा मार्क गोलंदा अदय संघाचा विशाल पाडेल स्ट्राईक येणार फलंदाज ज्याने जा। मात्र हल्ला चढवला मागच्या सामन्यामध्ये तब्बल अठ्ठेचाळीस धावा कुठून काढल्या फलंदाजाने तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक येण आला गेलाय सुजित नाईक ला फलंदाज पाहू शकाल विश्वास उर्फ बाबू चला विशाल सज्ज असतील चला पंचांचा ग्रीन सिग्नल गेम स्टार्ट विशाल गोलंदाजी पडती अहो पहिला चेडू बा 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 काय सांगायचा घुमायला घुमायला घुमयला घुमयला तो 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 ज्याला षटकार काय सांगायचं आहे यो ना ठी आता बॅटीला कुयलू लावून आला का काय गडी कार्यक्रम फिट बॉलर सावध ना तर किडन्या होतील आता यो पीस चालला आहे का काय निक्की थो। थोशा, तो बोलावून निसता उपट्याच घाली तो ठोशा ठोशाला नेतो गडी यो काही गड्या सावध गड्या यांना बॅटीला कुईलू लावले बोल निस्ता रेगत बोलवतो बोली सांगतो नको र बाबा नको पुन्हा एकदा तयार हम्म तापला गडी अंपर समाल गड्या ना तर तुझा कार्यक्रम फिट होईल हम्म थोडासा मात्र भाऊ शकाल इंजरीज मात्र एक धाव पूर्ण केली गेले या ठिकाणी एक धावीच्या मदतीने थोडासा पहा त्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये थोडासा चला मैदानामध्ये पाणी न्या रमेश किरा आपला तो माइक आहे थोडा बंद करायचा पण हम्म झालाय कार्यक्रम फिट गडी तो ठोशा ठोशाला नाही ना थोडासा म्हणजे धावता म्हणजे गडी तेवढा मेहनतही केले गड्यानं कारण कसून केल तो सातत्याने मात्र डे नाईट या स्पर्धे म्हणजे या क्रिकेटच्या संघाच्या माध्यमातून डे नाईट मात्र क्रिकेट खेळला जातोय सातत्याने त्याच्यात मात्र अभाव मात्र पाहू शकाल थोडस इंजरीज आल्या गेल्यात फलंदाजाला चला ओके असेल ना चला विनंती असेल कानपुली संघाचा संघन आहे आणि कालुंद्रे संघाचा संघन या नाणी पिकीसाठी चला किडनी फेल नको करो बापू गाड्या सोडा बाबू मामा तयार रा मामा तयार रा मामा गाड्या खालती गेल्यात मामा गाड्या सोडा गाड्या सोडा <laughs> आहो तात्या गाड्या सोडा चला पुन्हा एकदा तयार गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्क कोडते तयार हो पुन्हा एकदा टोलवलाय बाबा बाबा हम्म या गड्याला नेमना गड्याला काय सांगतोय हरिया काय गेंद मारण चाहते ती काशी मे गेंद गई वासी में जखम मांडीला इला शेडिला खेळाडू मला पडतावलाय विश्वास पाटील बॅक आउट क्या पाहते आदयचे प्रेक्षक येते आपण पाहतो टाळल्या शिट्ट्या वाजतात विकेट पाडल्यानंतर आणि पॅकर देवेश काकडे त्यांच्या फॉर्म मध्ये असतील लवेश बायरा स्पोर्ट्स मागे गणेशपुरी संघाला पॅक केलं होतं आणि आता आदय संघाला गावच्या संघाला काय जबरदस्त खेळ केलाय दोन सामने जिंकले आदेने आणि तो आपण जल्लोष पाहिला आदेचे प्रेक्षक थोड्या वेळामध्ये पेदरचे प्रेक्षक पण जल्लोष करतील निकीच निकीच या दोन्ही संघाचा विचार केला ना दोन्ही संघाचे मात्र या सामन्यासाठी मात्र आवर्जून असते दोन्ही संघाचे प्रेक्षक दोन्ही संघ मात्र हा शेवटच्या मुमेंबमध्ये जाईल हा सामना यात मात्र कुठली शंका नसेल नवीन फलंदाज आला आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात उंच उडाला आहे दूरवर्ण नक्षेत्रक्ष येईल जेच करेल फाटली गड्याची बोक्षी काय सांगायचं आहे उल्हासनगरवर आणले का काय डुप्लिकेट माल तोपर्यंत मात्र तीन धावा कंप्लीट केल्या ले गेल्यात -के मैदानामध्ये एक गड्यांचा विचार केला नाही हे डुकरा खोडा जातो या हिंडाय जातो या गडी हो धावतोय तसा गडी काय सांगायचं आहे हारणीचं पाय बसून आला का काय लय पलता गडी हो तीन धावीच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तबला दहा धावा या गोलंदाजाचा विचार केला तर अद्यापि या गोलंदाजाने चेंडू फेकला गेल्या तब्बल चार चेंडू फेकल्यात चार चेंडू चेंडूमध्ये विचार केला आहे गडी सुद्धा महत्वाचा गडी बाद केलाय त्यानंतर मात्र धावा खर्च केल्या दहा अजूनही या षटकाचा विचार केला दोन चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा पाहू शकाल जो फलंदाज मात्र अद्याप फलंदाजाच्या बॅटमधनं पाहिलाय एक षटकार आला आहे मैदानामध्ये तोच फलंदाज सुजित पाटील ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये याही सामन्याचा विचार केला अद्याप मात्र दोन चेंडू केले दोन चेंडूमध्ये मात्र सात दहावीचं योगदान दिलाय तोच फलंदाज सुदी सुजित हो चांगला चेंडू चांगला चेंडू या टप्प्यात या चेंडूचं कौतुक करावं तेवढं कमी पहा या चेंडूचा विचार केला ना पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता बीट करून जाईल सुधीरला निर्धाव चेंडूची सांगता हा चेंडू मात्र डॉट आला गेलाय शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा अक्षय विचार केला ना पहिल्या शेडूवरती मात्र मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केला आहे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि पाठी मागून चोरी झाली फलंदाज मात्र बाद होईल सुजित बॅक टू डकाउंट संघाला लागतोय त्या दुसरा जडगा हो काय काही सांगायचंय पाऊरे लाली गजरा निष्कसून व सोरे तू राणावनातून इशे जंगलातून जास कसव सोरी तू आता ना सोरे सोरा बरानी राहिले एखाद तुला पटवी लव एक दोन वर्ष जीव तुला लाविल मग तुला फसवी चला, स्पीड़ अप करा विनंती असेल फलंदाज मात्र जो फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करत होता तो फलंदाज मात्र विकेट गेलाय मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र काय चेंडू फेकला होता वाह काय गोलंदाजी केली आहे सुरुवातीला मात्र चार चेंडूमध्ये दहा धावा खर्च कर करताना मात्र शेवटचे दोन चेंडू मात्र डॉट फेकला दाक्षायने चांगली गोलंदाजी केली आहे मात्र नवीन फलंदाज एंटर झाला गेलाय मैदानामध्ये क्रिश कोपरकर मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज आदिनाथ पाटील आला गेला आहे पहा एक आमचा मात्र विचार केला ना आदिनाथ पाटील आमचे विश्वासदत्ताचे सुपुत्र आणि तसंच मात्र हा पाहू शकाल आदिनाथ पाटील आदय संघाचा चला स्पीडप करा विनंती असेल दोन्ही संघाला टाईम मात्र अलर्ट असेल अजूनही मात्र आमचे काही सामने मात्र पेंडिंग असतील चला आदिनाथ मात्र तयार असेल गोलंद गोलंदाजी मार्क पडते चेंडू फेकण्यासाठी सज्ज हो पहिला चेंडू मात्र पहावा गाल ओ हो सँडी पालकर आमच्याकडे मात्र वलत असताना एक अनोख्या स्टाईल मध्ये हा चेंडू मात्र खराब नासका चेंडू नरकातला चेंडू कोण नाही कोणचा डाल भात लोणचा खराब चेंडू सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरकाट पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावला गेल्यात दोन बाद अकरा हो हो पहावी लागेल पहावी लागेल झाला कार्यक्रम फिट एक गाड्याच्या जा फासल्या झाल्या रुंद अरे एखाद्या हल दिलं ज्याला ना हाल तो तर पुरीकडे दिसतील तर बरोबर लाईन देईल एट याला बोलायची सापडे ना लाईन कायच सांगायचं आहे कार्यक्रम फिट चला पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज दोन चेंडू मात्र खराब फेकल्यात आदिनाथने पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाजी मार कोडते हा चेंडू मात्र बा 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 काय सांगायचंय हम्म आता नाठी एकडे ना बॅटरी कोयलू लावून आले काय का एकडे शिला भात ना काला ना आल्या आल्या घडी ठोशा ठोशाल निहायला लागला घडी विचार केला चला बॉल गेलाय बॉलो आपण लगेचच द्या पंच ह्या चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर काढ पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावला गेला तब्बल सोळा दावा म्हणजे विचार केला या गोलंदाजाचा दोन चेंडू मात्र वाईट फेकले त्यानंतर आलाय चौकार म्हणजे एका चेंडूवरती मात्र तब्बल सहा धावा खर्च केल्यात आदिनाथने फलंदाज पाहू शकाल ज्याने मात्र चौकार लागावला आहे समाधान भोईर एक एक मोठा खेळाडू पाहू शकाल ज्याने क्रिकेट विश्व मात्र नाव कोरला गेला आहे संघाचा समाधान भोईर ऑन द स्ट्राइक पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज अधिनाथ पाटील द विकेट एकदा उडवलाय चेंडू गॅप खूप मोठी आहे चेंडू थांबणार आता कार्यक्रम फिट आधी आधीच्या किडीना फेल कार्यक्रम फिट हा येतोय चौकार तर पहिली सेमीफायनल टीम कानपोली विपक्ष कालुंद्रे दोन्ही संघातील संगणक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्स अ टीम टीम कानपोली आणि कम टू या दोन्ही संघाला विनंती असेल नाहीतर आमच्या फेल होतील या आपण लगेचच जाऊ या मैदानामध्ये पहा दोन चेंडू मात्र खराब फेकल्यानंतर दोन चेंडू वरती दोन मोठे फटके मात्र काय फटके बाजी वा दोन चेंडू मध्ये दोन चौकार लागलेत फलंदाज आता रिवर्स आता काय सांगायचंय आता काय ना ठेला गाड्यांना आता ठोशा ठोशाल न्याय लागला गडी कार्यक्रम फिट बॉलर सावध ह्या चौकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल चोवीस धावा पायस पहिल्या षटकाचा विचार केला दहा धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर या त्यान गोलंदाजाने तब्बल चेंडू फेकल्या गेल्यात अद्याप तीन चेंडू तीन चेंडू मध्ये तीन तीन, तीन चौकार आल्या गेल्यात पहा म्हणजे अद्याप विचार केला धावा खर्च याने तब्बल चौदा धावा खर्च केल्यात दोन चेंडू मध्ये दोन चेंडू मात्र खराब फेकले होते वाईट चेंडू फेकला होता दोन चला अप करा विनंती असेल फलंदाज चला स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला चला कॅमेरा गाड्या सुटतील फोकस करा आपण दोऱ्याव हो, दोऱ्याव हो। चला बापू गाड्या सोडा <laughs> चला एका साइडला बाकासूर ना एका साइडला मथुर चला बापू गाड्या सोडा बापो गाड्या सोडा अरे कोणीतरी बोकुड चोरून घेतले तर बोकुड बोकुड चोरून घेतले चला दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावू लागल्यात तर बोला दोन बाद हम्म hmm, आता गड्या सुपला शॉट काय सांगायचंय अरे बाबा 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 या काय बालूची बालू वाघूर फाटली ती पण <laughs> काय काय सांगायचंय काय घडलंय मैदानात मला काही समजलं ना आता इथे रेफर इथे बीमर बॉल परंतु टीम, टीम रेफर केलंय जय सतीश मंडळ पेंदर यांना विनंती केली जाते या पण मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत कालून ते संघाचा संघाने टीम कानपोली संघाला अंतिम कॉल आहे तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं टीम कानपोली तीन षटकांची मॅच असेल कालुंद विपक्ष कानपोली तर फेर डिलिव्हरी असेल फा फलंदाज मात्र बाद असेल फलंदाजाला मात्र परतावा लागेल संघाला आहे हा पहिंदर संघाला लागतोय तब्बल तिसरा जडका चला फलंदाज लगेच या मैदानामध्ये आपण विचार केला दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तीन बाद चोवीस धावा अजून या षटकाचा विचार केला आदिनाथचा मात्र विचार केला अजूनही दोन चेंडू शिल्लक असतील अद्याप चार चेंडू फेकले चार चेंडू मध्ये मात्र तब्बल चौदा धावा खर्च केल्यात नवीन फलंदाज एंटर झाला गेल्या मैदानामध्ये प्रथमेश कोपरकर चला स्पीडअप करा थोडा नवीन फलंदाज झाला गेला मैदानामध्ये तर टीम कानपोली अथर्व इलेव्हन गावदी कानपोली संघाच्या संघटनाकडे का विनंती आहे आपण तात्काळ टॉससाठी या कारण मंगलमूर्ती कालून संघाचा संघ नायक इथे दाखल झालाय आज खऱ्या अर्थानं एव्हन सरपंच पाटील वल्लभ यांचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून हा संघ पाक केलाय चांगला फटका राहिलाय क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि इथे झेल सुटलाय दुखावत दुखावत होतीये त्या ठिकाणी सज्ज होते प्रणित शेलके चेहऱ्यावरती चेंडू आदरलाय राखीव काढू आपण तात्काळ पाणी घेऊन जायचंय राखीव काढू तात्काळ पाणी घेऊन जा आपण थोडीशी इजा जाणवते आधी संघाच्या प्रणित शेलकेला थोडा अंधाराचा मात्र डुफेक्टर मुलं थोडासा मात्र थोडासा चेंडू समजला नाहीये जा पण ड्रिंग पाणी घेऊन लगेचच जा मैदानामध्ये प्रणित शेलकेला आपण पाहिलं झेल पकडताना त्याच्या चेहऱ्यावरती चेंडू पडलाय आणि टेनिस बॉल भरपूर जड असतो रोशन आणि एकदा वरून तो प्रेशरमध्ये पडल्यानंतर कदाचित डोल्याच्या बाजूला पडलासुद्धा अतिउत्तम कारण चेहऱ्यावरती म्हणूया आपण डोला एकदम सेन्सिटिव्ह भाग असतो आईज प्रणित शेलकेला पाणी घेऊन जायचं आहे तिथे आमचे संपूर्ण स्क्वॉडला पाहत आहे आमच्या व्यासपीठावरती सुभाषजी घरत आहेत आणि संतोष भोईर देखील आहेत त्यांचं देखील स्वागत केलं जाईल आदईचे प्रेक्षक देखील आले त्यांचं स्वागत पेंदरचे प्रेक्षकांचं स्वागत आणि कानपूरचे संघ नाईक आलेत चला सुधीर पाटील आलेत आणि कालंदूर संघ देखील आले टॉस केलं जाईल तीन षटकाची पहिली सेमीफायनल आणि लक्षात घ्या सेमीफायनलपर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या धावा काउंट होतील फायनलच्या धावा काउंट होणार नाही आहे आणि एका विकेटसाठी प्रॉपर गोलंदाजाला पाच धावा आणि ऑलराऊंडर गोलंदाजाला एका विकेटसाठी तीन धावा याची आपण नोंद घ्या ऑलराउंडर म्हणजे फलंदाज आणि गोलंदाजी करतो त्याला तीन धावा फक्त आणि प्रॉपर गोलंदाज तो फक्त गोलंदाजीच करतो त्याला पाच धावा या स्पर्धेमध्ये दिल्या जातील मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकसाठी साठी पुन्हा एकदा जाऊ या ड्रोन कॅमेरा आपण पाहतो या स्पर्धेचा फिल्मत असताना फॉर्च्युनेट इव्हेंट आणि फायनल सेमीफायनलसाठी साठी आता ड्रोन कॅमेरा देखील सज्ज झालाय म्हणजे तब्बल पाच कॅमेऱ्यामधून तुम्ही ही स्पर्धा आता लाईव्ह पाहू शकता ओ टू रमेश थँक्यू प्रवीण सर मात्र खेळाडू या ठिकाणी मात्र सेफ आहे तर चौ या मैदानामध्ये मात्र दुसरे षडक मार्ग असताना आदिनाथ पाटीलचं थोडंसं मांगडं ठरलंय पहिल्या गोलंदाजाचा विचार केला मात्र दहा धावा खर्च केला आदिनाथचा विचार केला अद्यापही मात्र सोळा धावा खर्च केल्यात अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा धावपटलावरती धावा लावल्या गेला तर बोलला दुसरा षडक मार्गाज असताना सव्वीस धावा अजूनही या षटकाचा विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक स्टाईक फलंदाज प्रत्यमेश हो पुन्हा एकदा उडवलायची नू हो थोडासा पंबल मात्र थोडासा खराब क्षेत्रक्षण एकदा वेगाने पूर्ण केले के गेले दुसरी सुद्धा पूर्ण झाली गेले तिसरीचा मात्र नाकारा दिलाय दोन षटकाचा वाजवी गेल संपला गेलाय धावपटलावरती धावा लावला गेला तर या दोन धाब्याच्या मदतीने अठ्ठावीस धावा तीन गडी बाद मात्र अठ्ठावीस चला टीम मीटिंग नकोया Yes, yes टॉस केला जाईल पहिली सेमीफायनलची लढत असेल कानपोली आणि कालुंद्रे संघ नायक टॉस बॉक्स मध्ये यावं टॉस केला जाईल या स्पर्धेचा सेमी फायनल वर्ल्ड रोशन पाटील यांच्या शुभ दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत टीम मंगलमूर्ती कालुंद्रे आणि या संघाच्या अगेन्स्ट कडे अथर्व इलेव्हन टीम आई गावदेवी इलेव्हन कानपोली ए आणि बी गटातील हे दोन संघ पाहतो सन्माननीय रोशन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो तीन षटकांची मॅच आहे आणि ते टॉस केला जाईल विनंती करतो रोशन पाटील यांना आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल ए आणि बी गटातील ही ताकदवर लढत आहे काल विपक्ष कानपोली आणि टॉस इथे जिंकल्या टीम कानपोली आपला निर्णय काय ते सांगतील कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवर असणार आहेत दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आज इव्हट सरपंच बलनाशे पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वीस हजार रुपये धनादेश आपला मनपूर्वक आभार थँक्यू तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते आल्या सुरुवात आले मात्र बा 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 घुमैला 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 तो तो याला मामाच्या कंपनीत षटकार सुरुवात hmm, आल्याला केले गड्या सावध या षटकाराच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तर बला चौतीस जावा तीन बाद चौतीस काय फटकेबाजी मात्र पहा सुरुवात मात्र दमदार केली या फलंदाजाने तिसऱ्या गोलंदाजाचा मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र सुरुवात केली आहे षटकाराने पहा आकाश मात्र पूर्णपणे फायदा घेतला या फलंदाजाने स्ट्राईक फलंदाज मात्र पाहू शकाल तुम्ही अद्याप क्रिश कोपरकर पहिला चेंडू मात्र फेस करत असताना सी मारिशीच्या बाहेर दाढलाय षटकार पुन्हा एकदा तयार क्रिश कोपरकर स्ट्राईक हो पाहू शकाल हो शेवटच्या मुवमेंटला मात्र काय शतरक्षण केला जातोय वा आपल्या संघासाठी मात्र शुभमने मात्र काय शतरक्षण आपल्या संघासाठी मात्र तीन धावा मात्र निश्चितच रोखल्या गेल्या त्या ठिकाणी तोपर्यंत मात्र सिंगल सिंगलच्या माध्यमातून मात्र स्ट्राईक रोटेट केली गेली आहे स्ट्राईकला आणण्याचं काम केले फलंदाज प्रथमेशला अदे बी प्रथमेशचा विचार केला दोन चेंडू खेळल्यात दोन चेंडूमध्ये तब्बल चार धाब्याचे योगदान दिले पुन्हा एकदा तयार असेल स्ट्राईक येणला प्रथमेश पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा थोडीशी लाईन मिस केली आहे एक धाव तर वेगाने पूर्ण केलं हे क्षेत्रक्षण थोडासा दूर आहे त्याचा मात्र लगेचच फायदा घेतला आहे फलंदाजाने प्रथमेशने पुन्हा एकदा पहा चुकी करतोय आता कार्यक्रम फिट आता काय सांगायचं आहे हे नक्की खोडाय जातो वया कारण धावता येतच आहे नाही गळी तसा आहेत तोपर्यंत मात्र तीन धावा कम्प्लीट केल्या गेल्या के या तीन धाव्याच्या मदतीने धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तर बल अडतीस धावा तिसरा षटक मार्ग असताना तिसऱ्या षटकाचा विचार केला अद्यपी तीन चेंडू फेकल्यात या तीन मध्ये मात्र दहावा खर्च केल्यात तब्बल नऊ दहावा खर्च केल्यात अजूनही मात्र तीन चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा शाईकेंडला फलंदाज क्रिशला पाहू शकाल ज्या क्रिशने मात्र अद्यापही दोन चेंडू खेळलाय आहे दोन मध्ये मात्र तब्बल सात धावेचं योगदान दिलं आहे अजूनही या षटकाचा विचार केला तीन चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा तडाखा दिलाय चेंडू जाईल का, का सीमारेषेच्या बाहेर हो दोन तीन कॅलरीज मात्र कमी पडल्या मोजून मापून मारलेला हा फटका होता त्या ठिकाणी मात्र वागूर पकडून होता शतरक्षण विकी मात्रेच्या हातामध्ये संघाला लागतोय तब्बल चौथा झटका अजूनही या षटकाचा विचार केला दोन चेंडू शिल्लक असतील चला स्पीडअप करा क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या आपण अजून या षटकाचा विचार केला दोन चेंडू शिल्लक असतील धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तर बलं चार बाद अडतीस जव्वा नवीन फलंदाज आला गेला मैदानामध्ये पंकज पंकजला पाहू शकाल पंकज मात्र अद्यापि मात्र पेंदर संघाचा विचार केला मात्र मागचा सामना मात्र काय खेळला होता त्या ठिकाणी सुजितने मात्र काही फटकेबाजी लगावली होती सुरुवात मात्र सटकाराने सुरुवात केली होती सुजितने पुन्हा एकदा फलंदाज आला गेलाय पंकज हो हो फुलटा चेंडू होता एक धाव तरी वेगाने पूर्ण केले के गेले दुसरीचा कॉल होईल का दुसरीचा कॉल सुद्धा केलाय थोडासा मात्र चेंडू उचलण्यात फेकण्यात मात्र उशीर गेलाय तोपर्यंत मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या के या दोन धावीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरकाट पुढे सरकला गेलाय धावपटलावरती धावा लावला गेल्या चार वाद चाळीस धावा अजूनही विचार केला या षटकाचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल शेवटचा चेंडू शिल्लक पहिला सतराचा विचार केला हा शेवटचा षटक शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक धावपटलावरती धावा लावला गेला चार बाद चाळीस धावा पण एकदा तयार असेल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज हो पाहावी लागेल पहावी लागेल पंचांचा बोट आकाशाकडे पहा एल पीडब्ल्यूचा हा मात्र शिकार होतोय फलंदाज संघाला लागतो इंदर संघाला हा तब्बल पाचवा झटका पहिल्या सतराचा वाजवी खेळ गेल संपला गेला आहे धावा लावला गेला तब्बल चाळीस धावा एक्केचाळीस धावेचं लक्ष ठेवलं गेलं आहे आदेश संघापुढे विचार केली मात्र पहिल्या गोलंदाजाने मात्र धावा खर्च केला तब्बल दहा त्यानंतर मात्र गोलंदाजाला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्याने त्याने मात्र धावा खर्च केला तब्बल अठरा त्यानंतर गोलंदाज आकाश शेल्के आकाश शेलकेने मात्र तब्बल बारा धावा खर्च केल्या धन्यवाद तर इथे सन्मानीय सुभाष घरत यांचं स्वागत केलं जाईल आदईचे मान्यवर या संतोषजी मात्रे आपण देखील मी मच्छिंद्र पाटील आपल्याला विनंती करतो आयोजक आपले सुभाष यांचं स्वागत आहे निखिल पाटील आपण आहे मच्छिंद्र पाटील संतोषी मात्रे असतील आणि सुभाष घरत त्यांचं स्वागत करूया प्रवीण घरत इथे आलेत कालुंद्राचे आमचे मान्यवर खेळाडू संगनायक स्टार खेळाडू त्यांच्या विरोधात कानपुलीची लढत असेल चला या सुभाषजी करत आणि संतोषजी मात्र यांचं स्वागत केलं जाईल आमच्या आयोजकाची शुभ असते विकास पाटील या आपण यांचे शुभा असते स्वागत करूया आणि मच्छिंद्र पाटील यांचे ते सासरे भाऊ आहेत आणि अर्थात मला वाटतं त्यांच्या तुमच्या यांच्याच धर्मपत्नी ज्यांना बाईक मिळाली लकी ड्रॉ मध्ये आत्ताच संगीताजी पाटील मॅडम पाहिले चिरनेरच्या आहेत आमच्या मान्यवर आणि या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज ची बाईक कोणी दिली तर आमचे या साहेबांनी बाईक दिली आहे अभिमानास्पद त्यांच्या शुभास ते एवन जोडीचं स्वागत करतोय लगतार दोन वर्ष मच्छिंद्र पाटील जे सासरे आहेत त्यांच्या वतीने बाईक चिरनेरच्या आहेत ते मान्यवर क्या बात आहे आणि आज तर थोडे खुश आहेत कारण साई त्यांचा नातू त्याचा वाढदिवस पाहिला साई देखील खुश झाला त्याला चाळीस हजार रुपयाचं बक्षीस मिळालं या स्पर्धेमध्ये तुमचा देखील आभार चवला सामना लगेच सुरू करायचा आहे तुम्ही सुपर ट्वेल्व पाहता यानंतर सेमी फायनलची मॅच होणार कानपुली संघ कालुंद्रे टॉस कानपुली संघाने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय कदाचित गोलंदाजीचा असेल त्या संघाला शुभेच्छा देऊया यानंतर लढत होणार प्रवीण घरात विरुद्ध आदेश मते या दोन संघ परंतु तत्पूर्वी आपण जाऊया या सामन्याकडे लवेश मायरा स्पोर्ट्स गावदेवी शिवशंभू आदय संघ साठी आहे सुशांत शेलके आणि विकी विरोधात असेल इथे संघ शुभेच्छा आणि कॉमेंटरी बॉक्स मध्ये ऐकूया रोशनजी पाटील सर शिरवली बॅक टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू थँक्यू सो मच प्रवीण सर आपण अच्छा साखली फेरेतील अंतिम लढतीकडे लक्ष वेधतो चला आपण अप घ्यायचंय ऑफिशियल पंच चेंडूची मागणी करत आहेत बॉल बॉय खरं तर आज बॉल बॉय न उशीर केलाय मी ठामपणे सांगू शकतो कारण अतिरिक्त वेल बॉल बॉय आपण का घेता लक्ष केंद्रित करायचे वारंवार ऑफिशियल पंचांची भूमिका राहिली की चुंडू लवकरात लवकर येत नाही आहेत आणि हे पाहता आज सातत्यानं लढती उशीरान समाप्त होताना पाहतो बॉल बॉयचा देखील पाकिट मध्ये कपात केली जाईल बॉल बॉय लक्षात घ्या तुम्ही भरपूर उशीर करतायत आणि बघा प्रेक्षकांनी आमचे आयोजक जे मंचावरती आहेत पाहुणे रानमेवा मेवा वालाच्या शेंगा याचा आनंद घेत आहेत वालाच्या शिंगाची टेस्ट वेगळी असते आणि पोपटीचा सीझन आहे रोशन हिवाला आलाय आता पोपटी करणारे मित्र एकत्र येतील आणि पोपटी प्लॅनिंग होईल आणि खऱ्या अर्थाने आग्रिक कोली लोकांचा पोपटी म्हटला तर सर्वाधिक चांगला पदार्थ आणि ऐर्या गैर्याचं काम नाही आहे पोपटी बनवणं कारण जी चव आग्रिक कोल्यांच्या पोपटीमध्ये असते ती तुम्हाला कुठल्याच ताज हॉटेलला देखील भेटणार नाही नक्कीच आणि हा रानमेव आमचे महागुरू एम डी गडगेश सरांना खूप आवडतो चला महागुरुंचं नाव घेतलं अयोध्या राम मंदिर बावीस जानेवारीला दिवाळी साजरी होईल भारतामध्ये चला एक जयघोष करूया राम मंदिर साठी बोला जय श्री राम जय श्री राम क्या बात हा जल्लोष होणार रोशन दिवाळी साजरी केली जाईल तोंडरे असेल गाव प्रत्येक गावामध्ये जे मंदिर आहे तिथे प्राण प्रतिष्ठा सोला पूजन केलं जाईल आणि तुम्ही थाटा माता मध्ये राम मंदिरचा सोला पाहाल चला आपण स्पडप घ्यायचंय अगदी एक दिवस बाकी आहे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेला आता लागलाय विराम प्राणप्रतिष्ठेसाठी तयार आहे अयोध्येचा राजा प्रभू श्रीराम जय श्रीरामचा नारा पाहतो आणि इथे दोन्ही संघ तितक्याच ताकदवर खेळीसाठी सज्ज असेल खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहिला एकूण चाळीस आणि जिंकण्यासाठी एक्केचाळीस धाव आवश्यकता आहे तीन षटकांची मॅच पाहतो दोन्ही संघ तितकेच ताकदवर पाहायला मिळत आहेत टीम पाहायला मिळते आई गावदेवी शिवशंभो आदई आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना किंग सरकार पेंदर चला आपण स्पडप घ्यायचंय आज अतिरिक्त वेल आज छेडलाय आणि हे पाहता प्रत्येक संघाला त्याची भुगतान भरावी लागेल प्रवीण खेळाचा उत्तरार्ध जिंकण्यासाठी एक्केचाळीस धावसंख्येची संख्येची आवश्यकताय दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील तीन षटकांची लढत आहे आणि पल्ला गाठायचा एकूण एकूण एक्केचाळीस धाव संख्येचा तेरा पूर्णांक सहासष्ट सरसरीनं धाबा बनवायचा आहेत पहिला बॉल विस्फोडक फटका राहिलाय सुंदर झेल पकडलाय बाबू बाबून कमाल केली विश्वास दर्शक हा झेल राहिलाय पहिला देदका टीम आदईला आणि काढू बाद होतोय सुशांत शेलके क्या बात सत्याचे भाऊ बाबू तुम्हाला पाहायला मिळतात आणि काय झेल पकडला अप्रतिम सुशांत शेलके दोन सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच रोशन काय अप्रतिम खेली केली पहिल्या सामन्यामध्ये ट्रॉफी जिंकली दुसऱ्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच आणि महत्वाच्या लढत मध्ये तो लवकर बाद झाला कुठे ना कुठे आदेश संघासाठी दुःखाची बातमी असेल नक्कीच रात्रीच्या सतरामध्ये असे झेल पकडणं खूप कठीण असतं कारण अंधुक वातावरण त्यातल्या त्यात काहीशी झोप असते डोळ्यांवरती आणि झोप मोडत पूर्णपणे रनिंग कॅच पकडणं कठीण असतं आणि विश्वासनं तो कानामा प्रस्तावित केला आहे कारण अनेक वर्षांचा तजुर्बा आहे अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि अनुभव असलेला काढो एक चांगला झेल पकडतो ही जमेची बाजू असणार आहे टीम पेंद्र संघासाठी दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असेल आमच्या कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून पहिल्याच मार्फत खरा फिल्डिंग राहिली जिथे फक्त सिंगल रन्स होती तिथे दोन धावा इथे प्राप्त होत आहेत अकाउंट ओपन झाले टीम आदईच अकाउंट ओपन होत काढो विशाल पाटील मेंढीस एक संकटमोचक कार्य हे साध्य करावं लागेल वेल फिनिशरची भूमिका नेहमीच अदा केली परंतु चांगला स्टार्टअप देणं हे तितकंच गरजेचं असेल हो पुढे जात फटका खेळण्याचा प्रयत्न फर्स्ट लिप मध्ये खराब फिल्डिंग याच प्रत्युत्तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज होते हर्षद भुईर हर्षवर्धित हा खेळ आहे ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे सुपर सिक्स मध्ये पडाव करायचा असेल तर या लढतीकडे पूर्णपणे चांगल्या नजरेनं पाहिले जाईल इथे आलेला आज चौका टीम आदईला बळ देऊन जाईल आणि संघ जाऊन पोहचतोय सहा धाव पाहायला मिळतो दो। दोन्ही संघाच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका राहिला क्षेत्र महेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होते आणि एक सिंगल रन्स देताना पाहायला मिळते दे। संघी कोठ्याची धाबा संख्या जाऊन पोहोचते सात धाबा धाव पटलावरती सत्ता गाजवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत आणि आता स्ट्राईक पाहायला मिळेल काढू विकी माद्रे अलीकडच्या मॅच मध्ये तक धरून राहिल्यावर ता काढो याही मॅच मध्ये ती खिळी साकार करायची आहे परंतु क्रिश कोपरकर टॉपर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सफर करतोय चेंडू क्रमांक पाच पंचम बॉल परफेक्ट बॉल होता परंतु तितकी चांगली फटकेबाजी राहिली आहे महेशनं चांगली फिल्डिंग आखली आहे एकूण दोन धाबा चपलाईन परिपूर्णपणे प्राप्त केले जात आहेत पाहू शकता तुफान प्रेक्षकांची गर्दी आहे दोन वाजून एकोणतीस मिनिट होत आहेत तरी सुद्धा क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने या स्पर्धेला एन्जॉय करतोय गुलाबी थंडीमध्ये क्रिकेट आदई बनाम पेंदर हा क्रिकेट चढरसंग्राम प्रहार केला फटका फसलाय की काय ओहो नो मॅन्स लँड सेफ लँडिंग पाहायला मिळते सीमा रेषे नजीक चांगली फिल्डिंग आखली गेली तत्वर घेतले एकूण दोन धावा पहिले षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर काढवती धावसंख्या जाऊन पोहोचते टीम आदय संघाची एक गडी बाद अकरा आता समीकरण येणारे बारा चेंडू जिंकण्यासाठी तीस धावसंख्येची आवश्यकता एक दमदार लढतीचा आपण आगास पादो उत्तम स्पर्धा पाहू शकता आपण परी इलेवन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडल तोंड आयोजित साई चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दुसरं पंधरा जानेवारीला या स्पर्धेची आपण सांगता पाहतो एकवीस जानेवारी आता उजाडली परंतु ही एकवीस जानेवारी कोणत्या संघासाठी फळदायक ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल चला चला आपण स्फुटप घ्यायचंय अतिरिक्त वेल हा खर्च शिकवतो आणि आता पहिला गाठायचंय एकूण बारा चेंडू मध्ये तीस धाव संख्येचं प्रतिषटका गणित पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत मॅच मॅच बनवू शकते हे द्वितीय षडक दोन्ही संघांसाठी तितकच इन पड नसेल अप्रतिम रोशन अगदी बरोबर ही सा, हा सामना महत्वाचा आहे कारण जो जिंकेल त्याला ट्रॉफी मिळेल त्याला सन्मान मिळेल अभिमान असेल कारण हे संघ दोन सामने जिंकलेत मेहनत केली दोघांनी परंतु महत्वाची लढत आहे आणि ट्रॉफी कोणाला मिळणार सुपर सिक्स मध्ये कोण जाणार रोशन आजचे खेळाडूंना पैशांसाठी खेळत नाही गावासाठी आणि चषकासाठी खेळत असतात नक्कीच रात्रीच सा खेळ चाले क्रिकेटचा आणि क्रिकेटमय वातावरण इथे पाहायला मिळत पंकज कोपरकर विरोधात स्टेप आउट होत हा फडका खेळला पुढच्या पावली पुढं गेले आणि त्यात नंतर दोन धाबा इथे प्राप्त केल्या जातात जबरदस्त धावगती आखली जाते एकूण अकरा चोंडू शिल्लक आहेत अठ्ठावीस समीकरण तय करायचंय विशाल पाटील तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो कॅल्क्युलेट क्रिकेट त्याला साध्य करायचंय असा हा मेंडीस ज्यानं एक चौकार जागलाय आपल्या बॅटच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती वरती आला खाडू पंकज कोपरकर पहिल्याच बॉलवरती दोन रन्स खर्च केल्या ओहो सुंदर फटका टोलवलाय परंतु रिंगण तोडता आले नाही फक्त सिंगल पाहायला मिळते सिंगल डबल सुद्धा तितकंच महत्व असणार आहे स्ट्राईक ही रोटेट होत असते आणि हे पाद फटकेबाजीसाठी सज्ज असेल दहा चेंडू जिंकण्यासाठी सत्तावीस आवश्यकता असेल बॉलिंग ट्रॅक मध्ये पंकज कोपरकर अनेक वेळा अशा पद्धतीचे सामने आपल्या बाजून झुकवण्याचं ताळतंत्र दाखवत असो असा काढो पंकज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना प्रहार केला ऑन साईडला ला क्लिअर केले क्षेत्ररक्षक सज्ज असेल चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विश्वास पाटील बाबू बादु। बाबून बादु। केली कमाल फिल्डिंगच्या माध्यम पहिल्यांदा पकडला होता असेल आता रनआउट केलंय अजून एक टीम आदईचा आणि काड बाद होतोय विकी बाक टू होण्याचं सत्र जारी पहिली सलामीची जोडी कोसळली ज्या पद्धतीनं एखाद्या गड किल्ल्याचं बुरुज ढासलाव त्या पद्धतीने आता पडझड राहिली परंतु येणाऱ्या नौक्या फलंदाजांना तिथे डागडुजी करणं हे तितकीच गरजेची बाब आहे एकूण चुंडू शिल्लक असतील नऊ आणि जिंकण्यासाठी सत्तावीस जाव संख्ये सव्वीस जाव संख्येची अजून पर्यंत आवश्यकता असेल एक धाव प्राप्त केली गेली एक धाव ऍड केली जाईल संघ जाऊन पोहोचतोय गुणतालिकेवरती एकूण धावा पंधरा काय दमदार लढतीचा आगास पाहायला मिळतो गुलाबी थंडीमध्ये गरमागर्मीचं क्रिकेट पाहायला मिळतं जणू का एव्हरेस्ट मसाल्याचा तडका यावा अशा पद्धतीचा तडाकेबंद लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळतो नऊ चेंडू सव्वीसाव संघीची आवश्यकता आपण आपण अतिरिक्त नका नेक्स्ट मॅच कालुंद्रे आणि या संघाच्या कानपोली एक बिग बॅटल आणि बकटातील लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळेल येणारी पुढची मॅच तितकीच मोठी असणार आहे परंतु ही मॅच सुद्धा तितकीच इम्पॉर्टन्ट आहे आदे बनाम पेंदर हा क्रिकेट रणसंग्राम क्रिकेट रसिकांच्या भेटीला आलाय एकूण नऊ चेंडू सव्वीस ची गरज आहे पंकज तयार पंकजन हा चेंडू खराफ सफर केलाय पंच सांडी पालकर सरांचा इशारा आलाय व्हाईट बॉलची घोषणा केली जाते हे द्वितीय षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि नवीन काढवला आहे के ज्याच्या चेहऱ्यावरती अलीकडच्या सत्र दरम्यान चेंडू आदलला होता इजा झाली होती परंतु पुन्हा एकदा हा जखमी वाघ फोडण्यासाठी असेल टीम आदई दुराबा राहिला येतो पाठोपाठचे हे सलग दोन चेंडू वाईट बॉल पाहायला मिळत समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतं नऊ चेंडू जिंकण्यासाठी चोवीस संख्येची आवश्यकता आहे इथून एखादा मोठा फटका आला तर विजयाच्या अधीन जाण्यासाठी मार्ग क्रमांक करील टीम आदई परंतु एका दोन विकेट पडले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा घर वापर दाखवू शकतो टीम किंग सरकार पेंदर आज वेगळ्या नावाने खेळताना पाहायला मिळतो किंग सरकार पेंदर पूर्णपणे विजयी रथ कोणत्या संघाचा पुढच्या दिशेने असेल सुपर सिक्स मध्ये कोण असणार पेंदर की आदई क्रिकेट ची द्वारकामाई सज्ज तोंडरे गाव क्रिकेटचं गाव विश्वास पाटील यांनी या गावाची ओळख प्रकाशामध्ये आणली आणि पूर्णपणे याच गावाच्या माध्यमातून सातत्यानं डे नाईट स्पर्धेंचा आपण आगास पाहतो नाईट स्पर्धेचं गाव म्हणून तोंडरे गावची ओळख आहे क्रिकेट 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 आणि फक्त क्रिकेट त्यानंतर नंतर बैलगाडा शर्यत यांच्यामध्ये सातत्यानं तोंडरे गावचं नाव घेतलं जातं लक्ष वेधूया येणार एकोण शिल्लक असेल आठ आणि जिंकण्यासाठी तेवीस क्या अख्याबा आहे बादल ग्रुप या गावचा आणि बैलगाडी शर्तेमध्ये मोठा नाव बॉल तयार ओहो, केला तो ट्वीस। जेल हो प्रहार केलाय विकेट होऊ शकतो कहाणी चांगला झेल पकडलाय त्या ठिकाणी सज्ज होते हा झेल पकडलाय अजून एक गडी होतोय बाद झटका क्रमांक तीन येणारे सात चेंडू जिंकण्यासाठी तेवीस जाबा संख्येची आवश्यकता टीम वाकडी संघाविरोधात खऱ्या अर्थाने खेळत असण सव्वेचाळीस जाबा रोखल्या होत्या या संघानं तो संघ आहे किंग सरकार पेंदर परंतु संघ पाहायला मिळतो गाभ देवी शिव शंभो आदई हा संघ सुद्धा संघर्ष जाणतो तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतं परंतु या मॅच मध्ये कोणता संघ शिरकाव करेल बालू शेलके आले रोशन बालू शेलके म्हटला तर वल्लपची नाईट स्पर्धा त्याने गाजवली होती दोन हजार अठरामध्ये मध्ये मला वाटतं ती आठवण आणि ती पारी खेळावी लागेल मध्ये बाईक मिळाली होती दोन हजार अठरा ला त्यानंतर बालू शेल्के आपल्या फॉर्मला शोधत चाललाय परंतु सुवर्ण बालू शेल्के जर ही मॅच तुम्ही फिनिश केली तर कदाचित बालू शेल्के इन्फॉर्म झाला असं प्रेक्षकांमध्ये चर्चा होईल आज नक्कीच अच्युत्तम फॉर्मात असेल काढू बालू शेलके फिल्डिंगच्या माध्यमातून अर्थानं बाबू चमकलाय आता बालू काय करेल बॅटिंगच्या माध्यमातून सात चेंडू तेवीस समीकरण बॉलिंग ट्रॅक वरती पंकज कोपरकर आउट खेळण्याचा प्रयत्न पडला धडपडला कोसळला अगदी आणि एका हातामध्ये काय झेल पकडलाय प्रथमेश कोपरकर साठी जोरदार टाल्या अप्रतिम झेल रोशन ही कॅच पाहिल्यानंतर विरोधकाने देखील टाल्या वाजवल्या असतील मला वाटतं काय झेल फॅविकॉल कॅच होता हातामध्ये बसला आणि आज सूरज भोईर नंतर या खेळाडूने ने एका आता झेल पकडलं काय जबरदस्त लक्ष केंद्रित केलं गेलं विद्युत खांब त्या ठिकाणी सज्ज होता त्यानंतर नंतर चेंडूवरती लक्ष हा केंद्रित केला गेल्या के ज्या पद्धतीनं सफरचंदाच्या झाडावरून सपरचंद तोडावा त्या पद्धतीनं हनुमंत उडी लगावली आणि अप्रतिम झेल त्यानं कन्वर्ट केला इम्पॉर्टंट झेल अंतिम टप्प्यामध्ये सहा चेंडू जिंकण्यासाठी तेवीसाव संघीची आवश्यकता क्रिकेटचा थरार क्या बात आहे कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द क्वार्टर फायनल मी तर म्हणेल आणि बालू शेलकेचा विकेट घेतल्यानंतर पेंदर संघ आता कमबॅक करेल करे पूर्ण संदीप पेंदर संघाला आहे रोशन सुशांत शेलके लवकर बाद झाले तदनंतर संपूर्ण संघ डासाला आणि आता असं पाहायला मिळतं या सीझनला की हा संघ सुशांत शेलकेवर डिपेंड पाहायला मिळतो दहा खेळाडू काय करतात असा प्रश्न आदेचे प्रेक्षक विचारत असतील नक्कीच सध्याच्या घडीला शांत वातावरण पाहायला मिळतं आदी संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये सहा चेंडू जिंकण्यासाठी एकूण तीस धाव संख्येची अजून पर्यंत आवश्यकता आहे समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत आहे आणि शांतीत क्रांती कशी करायची याचं ज्वलंत उदाहरण नेहमीच आधी संघन दाखवले सहा चेंडू तेवीस पहिले दोन चेंडू इम्पॉर्टंट वॉलिंग ट्रॅक वरती समा समाधान होईल सज्ज असताना टीम पेंदर सहा चेंडू तेवीस पहिला बॉल गंदा चेंडू सीमा पार मिळतील चार चौकार देखना फटका कन्वर्ट केलाय ऑफ ड्राईव्हचा फटकार राहील आहे आणि त्यानंतर आलाय पहिल्याच बॉल वरती हा दमदार चौकार आता समीकरण येणारे पाच चेंडू जिंकण्यासाठी एकोणावीस अव आवश्यकता आणि समोर बॅटिंग मार्कवरती वरती पाहायला मिळतो प्रणित शेलकीला गणित वेगळा खावं लागेल टीम आदई इम्पॉर्टंट बॉल विस्फोटक अंदाज खेळलाय छत्र रक्षक सज्ज आहेत चांगली फिल्डिंगची आखणी केली जाते परंतु चार रन्स इथे आपण बनताना पाहतो अंधुक वातावरण त्या नंतर कळलं नाही ते चार रन्स येतात पाठो सलग दोन चौकार रोशन रॉकेट फटका होता तुम्हाला देखील दिसला नाहीये प्रनिश शेलके घायल शेर आता आपण पाहिलं त्याला दुखापत झाली होती परंतु बॉल हवेमध्ये दोन चौकार कम बॅक टीम समाधान किंग मेकर सरकार टीम पेजर चा कम या बॉल वरती आणि प्रनिश शेलके निराश मनाने परतलाय फिक्र चिंता फिक्र करताय कि होता होताय क्या कर ले खुद पे भरोसा दे कबीर होताय क्या आता समीकरण नेणारे तीन बॉल बाकी आहेत आणि या संघाला करायचे आपण पाहिलं तर पंधरा धावा रोशन महत्वाचा चेंडू फेकला जाईल कारण दोन चेंडू मध्ये पंधरा तुम्ही करू शकत नाही तीन चेंडू मध्ये पंधरा करू शकतात कोण जाणार सुपर सिक्स आणि ही ट्रॉफी उचलणार चमकणारी चषक साई चषक तबी पाहत जखमी वाघाची तडपदार आपण खेळी पाहिली अंतिम टप्प्यामध्ये तीन चेंडू शिल्लक आहेत पंधरा धाव संख्येची आवश्यकता येणाऱ्या पुढच्या चेंडू एखादा बलशाली मोठा फटका आला तर मॅच मध्ये घर वापसी दाखवू शकतो संघ आदे हा संघ संघर्ष जाणतो परंतु ज्या पद्धतीनं बुद्धिबलामध्ये सोंगट्या हलवल्या जात आहेत त्या पद्धतीने आता फिल्डिंग मध्ये पूर्णपणे तब्दिली पाहायला मिळते शामी यांना चेंज तर अंतिम टप्प्यामध्ये तीन चेंडू पंधरा धाव संख्येची आवश्यकता रोशन पाटील पाहिला आजचा चौथा सामना पैसा वसूल होतो एक संघ एक धावेने पराभूत झाला तजनंतर मागील सामन्यात पेंडर संघाने दहा धावा चेस केल्या दोन बॉलवरती चार धावा चार चेंडू ठेवून सामना जिंकला आणि आता पेंडर संघाला डिफेन्स करायचे आहेत तीन बॉल पंधरा रोशन गोलंदाज या समा ओहो भन्नाट वेळ परंतु इथे घडलं काय सीमा नदी चेंडू अडवला जाईल का फुटबॉल स्किट पाहिले आपण यश पाटील यशाची यशो गाथा यश प्राप्ती या फिल्डनं राखली आणि क्रिकेटच्या कुरुक्षरता पाहिलं आपण फुटबॉल स्किट एकूण इथे धाबा वाचवल्या यश पाटील न दोन धाबा आता समीकरण दोन चेंडू कंपल्सरी तेरा धाबा संख्येची आवश्यकता घडते रोशन तीन दावा झाल्या असत्या खेळाडूने प्रयत्न केले नाही परंतु दोन चेंडू तेरा परमेश्वर ओहो चार रन येत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये विकेट सातत्याने गमावले टीम आदईन आणि हे पाहत आता पूर्णपणे मॅच वरती मजबूत पकड बनवली टीम किंग सरकार पेंदर ऐक पेंदर पुढच्या दिशेनं मार्गस्थ होण्यासाठी सज्ज आहे परंतु इन पडन बॉल एखादा खराब चेंडू खूप काही सांगून जाईल पापडीचं पडाचं मैदान हा संघ होता आणि या संघाच्या विरुद्ध खेळ होता दिवाले दावा दिल्या होत्या पेंदरनं परंतु मॅच जिंकली आहे सुपर सिक्स मध्ये प्रस्थान करतोय किंग सरकार पेंदर पेंदर टीम अभिनंदन सुपर सिक्स सेमी फायनलला तुम्ही गेलात आणि पेंदर विरुद्ध जियान इलेव्हन वल्लभ अशी सेमीफायनलची लढत इथे होणार आहे परंतु आत्ता पेंदर संघाला शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या विरोधात जो संघ होता दिव्यश काकडे यांचा संघ लवेश मायरा स्पोर्ट्स गावदेवी शिवशंभू आदई तुम्हाला देखील अभिनंदन आणि तुम्हाला देखील हार्ड लक बेटर लक नेक्स्ट टाइम सहभाग घेतल्याबद्दल तुमचा आभार टीम आदई साई चषकाच्या माध्यमातून मच्छिंद्र पाटील असतील संपूर्ण आयोजक तोंडरे यांच्या माध्यमातून तुमचा आभार सन्मान्य गणेश जाधव आमचे प्रति जरांगे पाटील म्हणून ज्यांना पाहिलं जातं ज्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स साठी सहाशे रुपयाचं कॅश प्राईज आपलं मनपूर्वक आभार काय मॅचेस घडल्या जात आहेत अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव केलं टीम संघा संघाविरोधात आक्रमकता सिद्ध केली किंग सरकार पेंदर मनीष जाधव यांच्या यांना आपण शुभेच्छा देऊया कारण की मच्छिंद्र पाटील यांचे खंदे समर्थक आहेत आणि मच्छिंद्र पाटील यांच्या आयोजनामध्ये मनीष जाधव हो तुमचं शंभर टक्के योगदान आहे तुम्ही देखील आयोजक आहात नो डाऊट तुमची मेहनत अफार आहे आणि सहा रात्र ते स्टेजवरून घरी गेले नाही आहेत इतकी चांगली मेहनत रवीन मनीष जाधव म्हणजे आमचे सारथी आम्हाला नेहमीच सा नाईट स्पर्धेमध्ये घेऊन जातात आमचे शिरवली जे आणि इथे मनीष पाटील आहेत क्या बात धन्यवाद रोशन तुमच्या आठवणीत ताज्या झाल्या परंतु सुशांत शेलके जसा बाद झाला तज आदय संघ ढासलला ज्या सुशांतने दोन वेळेला सामनावीरचा खिताब जिंकला त्याच्यावरती आदय संघ डिपेंड तुम्ही पाहिली आणि दहा खेळाडूंना धावा चेस करणं कठीण झालं परंतु आदय संघ तुमचं अभिनंदन हार्ड लग आणि या मॅचचा हिरो टरला मॅन ऑफ द मॅच घोषित करूया हा संघ गेलाय सेमीफायनलमध्ये मध्ये किंग्स मेकर सरकार देवी पेंदर खऱ्या अर्थानं कोणाला द्यायचंही कळत नाही प्रेमला कारण सर्वांशी कामगिरी दमदार राहिली परंतु टीम आजही आज हरलात परंतु तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील आपल्या गावामध्ये मेगा फायनलच्या लढती होत्या तरी या संघ अवेलेबल झाला या संघाच्या जा जागी जा जा कदाचित गणेशपुरी संघ खेळणार होता परंतु सुशांतने सांगलं की आम्ही खेळलो आणि खेळल्यानंतर चांगलं कार्य राहिलं पुढच्या स्पर्धेसाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या माध्यमातून अजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा चला आपण स्पीडअप घ्या टीम कानपोली आणि टीम कालुंद्रे तर चला मॅन ऑफ द मॅच रोशन अनाउन्समेंट करायचे ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली क्वार्टर फायनल मध्ये आणि तो खेळाडू संघ नायक असेल पेंदर संघाचा समा समाधान भोईर समाधान भोईर यावं मॅन ऑफ द मॅच साठी या मॅच चा हिरो ठरलाय कप्तान समाधान भोईर अर्थात जिवा इलेव्हन पेंदर आणि जीवा त्यांच्या सुकन्येचं नाव आहे आणि खऱ्या अर्थाने आज समाधानने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आणि त्यांना देखील सुपर सिक्स मध्ये चषक इथे सन्मान आता चषक दिला जाईल नक्कीच आई प्रोपार्टर त्यांचे बंधू प्रवीण भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा टीम पेंद्रला मनपूर्वक शुभेच्छा असेल मंगेश आमचे नेरुलकर सन्मानिय विकास पाटील साहेब यांचे शुभास पारदर्शक दिले जाईल मॅन ऑफ द मॅच मछेंद्र पाटील यांचे सासरे बुवा आहेत आणि त्यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली आमच्या स्पर्धेला तुमचा मनापासून आभार आणि त्यांचा, त्यांचा नातू साई याचा आज वाढदिवस साजरा केला गेला तर समाधान भोईरला पाहतोय अभिनंदन समा, समा आ, या वर्षी नाईट स्पर्धेमधील ट्रॉफी तुम्हाला आता इथे मिळणार परंतु कोणता नंबर हे अजून रहस्य असेल संघ नायक समा कप्तानच्याला सीना ताल आणि या मॅचचा हिरो डरलाय अभिनंदन समाधान भोईर एकच प्रश्न तुम्हाला तुम्हाला कसा वाटला की सुशांत बाद झाला आदय संघाबद्दल तुम्ही काय म्हणाल कुठे चुकला आदय संघ Uh, सुशांतचं विकेट आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण होतं आणि आम्ही प्रत्येक आमच्या गोलंदाला सांगितलेलं का विकेट घेत राहा प्रेशर क्रिएट करत राहा सामना नक्कीच आपण जिंकू अनिश्चित तुम्हाला स्पर्धा कशी वाटली सहा चषक आहेत आणि या वर्षी नाईट स्पर्धेची पहिली ट्रॉफी आय थिंक दुसरी किंवा पहिली असेल मला वाटतं uh, नाईट स्पर्धेची बोलला तर पहिलीच ट्रॉफी आम्ही जवळपास आठ सुपर एटचे सामने हरलोय आणि दोन ट्रॉफी जिंकलेल्या आमची तिसरी ट्रॉफी असेल क्या बात है तिसरी ट्रॉफी आणि अभिनंदन समाज तुम्ही जाऊ शकता या मैच मॅन ऑफ द मॅच सामना थांबू नका सेमी फायनल कानपोली कालून रोशन कव्हर करा आपण नक्कीच आपण तात्काळ लढतीला सुरुवात करू मॅच का आहे याच कारण सुरु करायचंय प्लीज लवकर करा कारण की दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट आणि शेवटचे इथे उर्वरित सामने बाकी असतील चला आपण ऑफिशियल पंच आपण आता सज्ज बॉय चला या टीम टीम कानपोली तात्काळ आपण पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेनं प्रस्थान करायची रोशन अजून पाच सामने बाकी आहेत म्हणजे तीन सेमी फायनल त्याच्यानंतर अजून एक असेल आणि त्याच्यानंतर अंतिम फायनल पाच सामने बाकी तीन वाजले म्हणजे पाच वाजतील आज प्रवीण आजचे आपले डेचे सामने आपण आता एंड करू निश्चित आता डे सामने होते उद्या हो मला वाटतं ते कॅन्सल करावे लागतील एन टाइमावरती आणि असं वाटत नाही की पॉसिबल होईल आमच्याकडून चला सामना सुरू करायचा वेळ घालू कानपोली संघ यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये तुम्ही कानपोलीला पाहिलं तर काल किरवडी मध्ये ते सुपर ट्वेल्व ला गेले आणि इथे देखील ते सुपर सिक्स मध्ये आहेत आदेश मते आणि सुधीर पाटील खऱ्या अर्थाने या संघाचा गाजावाजा आहे जर या संघाने घोट मध्ये गोरसे बॉला पराभूत केलं असतं तर कदाचित अजून गाजा वाजा जाला या संघाचा झाला असता नक्कीच चला आपण करायचंय टीम मंगलमूर्ती कालुंद्रे आणि या संघाविरोधात या संघाच्या अगेन्स्ट खेळेल अथर्व इलेव्हन गाव देवी कानपोली एवण सरपंच वल्लभ बोलना शेठ राजाराम पाटील यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले जात आणि वन सरपंच बोलनाशे पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी वीस हजार रुपयाचा धनादेश आणि आज त्यांचा वाढदिवस आहे शुभेच्छा वाढदिवसाच्या आपण काही करायचे चला लगेच क्षेत्रक्षिण लावून घ्या वेल मात्र करू नका चला सलामी जोडी येऊ द्या मैदानामध्ये चला बापू गाड्या खालच्या साईडला जाऊ द्या बापू त्याला पडापड जाऊ द्या फलंदाज आपण थोडासा स्पीडअप करा दोन्ही फलंदाज मात्र मैदानामध्ये पाठवा लगेचच बॉलवाल्या बॉल बरोबर धर नाही तर पैसे कापज दिला तुझ बॉल वॉय संभालगळ्या बॉल जाऊन द्याव नको सलामीर मात्र मैदानामध्ये दाखल झाले गेले कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी दाखल झाली गेले मैदानामध्ये त्याला क्षेत्र लावून घ्या आपण पंच वारंवार सूचना करत राह आपण गोलंदाज आला गेला गोलंदाजी मार्कवरती पहिलाच गोलंदाज जा संघाचा विचार केली मात्र सलामी वीर मात्र मैदानामध्ये दाखल झाला गेलाय स्ट्राईक येंड ला फलंदाज जा रोहित पाटील नॉन स्टायकला फलंदाज जा चेतन पाटील तर इथे कालुंद्रे संघासाठी शुभेच्छा आलेत आमचे तोंडरे गावचे गोल्डन मॅन अक्षय पाटील कालुंद्रे गावचे चिन्मय घरत आणि तदनंतर रोशन घरत कालुंद्रे यांच्याकडून कालुंद्रे मंगलमूर्ती टीमसाठी शुभेच्छा आलेत आणि ते सामन्याचा आनंद घेत आहेत तिसऱ्या फ्लोअर बिल्डिंग मधून त्यांचं सहर्ष स्वागत करूया पहिलं सतरा सेमीफायनल ए विरुद्ध बी कानपुले कालुंद्रे दोन्ही संघांना शुभेच्छा ओवर टू कॉमेट्री बॉक्स बोला गणपती बाप्पा बोला जय श्रीराम हो हो पहिला चेंडू मात्र डॉट फेकला या ठिकाणी भन्नाट वेग या गोलंदाजीमध्ये एक उंचा पुरुष हा गोलंदाज